आजच्या तीन महत्त्वाच्या बातम्या कुठल्या आहेत ते बघूयात. पहिली बातमी आहे राज्यातल्या सत्ता संघर्षाची. राज्यातल्या सत्ता संघर्षावरील सुनावणी आज पुन्हा होतीये. 16 आमदारांचा काय फैसला होणार याचा निर्णय आज होऊ शकतो. या संदर्भातल्या अधिक महत्त्वाच्या बातम्या आपण या बुलेटिन मध्ये बघूयात. तर दुसरी बातमी आहे राऊतांसंदर्भातली. राऊतांची ईडी कोठडी आज संपणार आहे. विशेष पीएमएलए कोर्टात सुनावणी होणार आहे. संजय राऊत यांना बेल की जेल याचा निर्णय आज होऊ शकतो. या संदर्भातले सगळे अपडेट सुद्धा बघूया. तर तिसरी बातमी आहे मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातली. शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली आहे. कधी होणार आहे मंत्रिमंडळ विस्तार बघणार आहोत आज काय विशेष मध्ये. तर राज्यातल्या सत्ता संघर्षावरची सुनावणी आज पुन्हा होतीये. सुप्रीम कोर्टात काल सरन्यायाधीशांच्या नेतृत्वातल्या 3 न्यायमूर्तींच्या पीठासमोर सुनावणी झाली. सगळ्यांचं म्हणणं ऐकल्यानंतर यावरची सुनावणी आज घेणार असल्याचं सरन्यायाधीशांनी सांगितलंय. त्यामुळे आता आज नेमकं काय घडतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. राज्यातला हा सत्ता संघर्षाचा पेच आज तरी थोडाफार सुटणार का याची उत्सुकता आहे. हा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे. सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीशांच्या नेतृत्वातल्या 3 न्यायमूर्तींच्या पीठासमोर काल सुनावणी झाली. सगळ्यांचं म्हणणं ऐकल्यानंतर सुनावणी आज घेणार असल्याचं सरन्यायाधीश रामण्णा यांनी सांगितलंय. सकाळी 10:30 वाजता सुनावणी सुरू होईल. तर एकनाथ शिंदे गटाकडून सुप्रीम कोर्टात लेखी मुद्दे सादर करण्यात आलेत. आमदार अपात्र ठरवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा आहे. कोर्ट आमदारांना अपात्र ठरवू शकत नाही असं शिंदे गटानं म्हटलंय. तसंच या प्रकरणात ठाकरे गटाची याचिका अर्धवट असल्याचा दावा शिंदे गटानं केलाय. बहुसंख्य आमदारांनी घेतलेला निर्णय रद्दबातल कसा करता येईल असा मुद्दाही उपस्थित करण्यात आलाय. आमदारांविरोधात अपात्रता प्रकरण प्रलंबित असलं तरी तो विधानसभेचा सदस्यच असतो. त्याला सर्व अधिकार असल्याचा दावा सुद्धा करण्यात आलाय. तर एकनाथ शिंदे गटाकडून वकील हरीश साळवेंनी सुप्रीम कोर्टात कोणते लेखी मुद्दे सादर केलेले बघा. आमदार अपात्र ठरवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा. कुठले लेखी मुद्दे हरीश साळवेंनी सादर केले ते आपण बघतोय. व्हीप मोडला तरीही आमदाराला अपात्र ठरवता येत नाही. अपात्रता प्रलंबित आहे असा सदस्य आमदार म्हणून राहतो. अपात्रता प्रलंबित असताना सभागृहात सहभाग घेतला तर ते अपात्र ठरले तर काय परिणाम होतो? सरकार राहील की जाईल? राजकीय पक्षांच्या आमदारांनी बंड केल्यानंतर विरोधात मतदान केल्यास आमदारांना पक्ष माफ करेल का? याचिकेवरून कोर्ट आमदारांना अपात्र ठरवू शकतं का? अपात्र आमदार पक्षावरचा हक्क गमावू शकतात का? तर आणखी एक महत्वाची बातमी आणि बातमी आहे मंत्रिमंडळ विस्ताराची. या विस्ताराला अखेर मुहूर्त सापडलाय. शिंदे सरकारमधल्या मंत्र्यांचा शपथविधी उद्या होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नेत्यांना पहिल्या टप्प्यात मंत्रिपद दिलं जाण्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली. भाजप 8 आणि शिंदे गटाच्या 8 आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली जाऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली. म्हणजेच एकूण 16 जणांचं मंत्रिमंडळ होऊ शकतं अशी माहिती मिळते. नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी शुक्रवारचा मुहूर्त सापडला आहे. त्यामुळे राज्याला मंत्री मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये भाजप आणि शिंदे गटातल्या 8-8 आमदारांना सामावून घेतलं जाऊ शकतं. त्यामुळे मंत्रिपदासाठी कोण शपथ घेणार याची उत्सुकता सत्ताधारी पक्षाच्या आमदारांमध्ये. राज्यात भाजप आणि बंडखोर गटाचं सरकार स्थापन होऊन 1.25 महिना झालाय पण मंत्र्यांचा शपथविधी झालेला नाही. शिवसेना आणि बंडखोरांमधील वादासंदर्भात कोर्टाच्या निकालामुळे मंत्रिमंडळ करण्यात अडचणी असल्याचं बोललं गेलं. लवकरच विस्तार होणार असल्याचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. तरीही एवढ्या दिवसात ते शक्य झालेलं नाही. त्यात आता पुन्हा उद्याचा मुहूर्त सांगितलाय. त्यामुळे राजकीय वर्तुळाचं लक्ष आता उद्यावर लागलेलं आहे. आजच्या दिवसातली आणखी एक महत्वाची बातमी म्हणजे संजय राऊतांबाबतची. त्यांना बेल की जेलच याचा फैसला आज होतोय. त्यांची ईडी कोठडी आज संपते. विशेष पीएमएलए कोर्टात सुनावणी होईल. पत्राचा जमीन घोटाळा प्रकरणी ईडी त्यांची कोठडी वाढवून देण्याची मागणी करणार आहे. तर राऊत यांचे वकील अर्थातच आधी न्यायालयीन कोठडी आणि नंतर जामिनाची मागणी करतील. मात्र जामीन अर्जावर आज लगेच फैसला होण्याची शक्यता कमीच आहे.
संजय राउतांच्या कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने काल मुंबईत दोन ठिकाणी छापे मारलेत. यात काही महत्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. संजय राऊत यांनी अलिबागमधले 10 फ्लॅट्स खरेदीसाठी 3 कोटी रुपये रोख दिल्याचा दावा ईडी अधिकाऱ्यांनी केलाय. एचडीआयएलच्या माजी अकाउंटंटचा जबाबही नोंदवण्यात आलाय. राऊतांच्या खात्यात ट्रान्सफर झालेल्या पैशांव्यतिरिक्त प्रवीण राऊतांकडून मोठ्या प्रमाणात रोकड मिळाली होती. हा पैसा अलिबाग आणि मुंबई ईडीमधील फ्लॅट खरेदीसाठी वापरल्याचा दावा ईडीच्या अधिकाऱ्यांनी केलाय. त्यामुळे संजय राऊतांच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यानंतर आता पुढच्या बातम्या बघणार आहोत झटपट. कागदावरच्या लढाईतही मागे राहणार नाही असा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर भेटण्यासाठी आलेल्या पदाधिकाऱ्यांपुढे केलाय. आपला न्यायदेवतेवर विश्वास असल्याचं सुद्धा ते म्हणाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर पुन्हा घणाघात केलाय. सापाला दूध पाजलं तरी चावायचा तो चावतोच अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी बंडखोरांवर घणाघात केलाय. निष्ठेचं दूध पाजलं पण अवलाद गद्दार निघाली असं ठाकरे म्हणाले. काही केलं तरी म्हणजे असं म्हणतात. आता काल परवाकडे नागपंचमी झाले असं म्हणतात की सापाला दूध पाजलं तरी चावायचं तो चावतो असं यांना इतके वर्ष आपण सगळ्यांनी प्रेमाने मायेने एक वेगळं निष्ठेचं दूध पाजलं पण अवलाद ती गद्दाराची गद्दार. मुंबई महापालिका आणि अन्य महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा करण्याचा निर्णय शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळानं बैठकीत घेतलाय. यामुळे मुंबई महापालिकेच्या सध्याच्या 236 सदस्यांऐवजी जुन्या 227 सदस्य संख्याच होणार आहे. शिंदे सरकारनं या आधीच्या महाविकास आघाडीला आणखी एक मोठा धक्का दिलाय. आगामी महापालिका आणि नगरपालिका निवडणुका 2017 प्रभाग रचनेनुसारच होतील असा निर्णय शिंदे फडणवीस सरकारनं घेतलाय. त्यानुसार मुंबई वगळता इतरत्र एका प्रभागात 4 नगरसेवक असतील. पुण्यात आगामी महापालिका निवडणुका 2017 प्रभाग पद्धतीनुसार घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. त्यामुळे पुण्यातील नगरसेवकांची संख्या 166 होणार आहे. याआधी शहरात 173 नगरसेवक निवडून येणार होते. आता सुधारित निर्णयानुसार ही सदस्य संख्या 7 कमी होणार आहे. यानंतर आता बातमी महारेरा मधल्या महाघोटाळ्याची. महारेरा मध्ये नोंदणी घोटाळा सुरू असल्याची धक्कादायक बाब उघड झाली. महारेराचे नोंदणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठीच अनेक बिल्डर कंपन्या बनावट कागदपत्रांची शक्क लढवतात असा धक्कादायक प्रकार घडलाय. या माध्यमातून अवैध बांधकामांनाच एक प्रकारे वैध दाखवण्याचा प्रयत्न करून सर्वसामान्य ग्राहकांची लूट सुरू आहे. याबाबत जनहित याचिका दाखल केल्यानंतर हायकोर्टानं राज्य सरकारकडे उत्तर मागितले. महारेरा मधला हा महाघोटाळा उघड झालेला आहे. पुन्हा पुढच्या बातम्या बघणार आहोत झटपट. टीईटी घोटाळ्या प्रकरणी बोगस शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारलाय. या घोटाळ्यातील 7,880 बोगस शिक्षकांवर कारवाई होणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून कारवाईचे आदेश दिलेत. या घोटाळ्याबाबत Z24 तासनं सर्वात आधी बातमी दाखवली होती. 2019-20 मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत गैरप्रकार झाल्याप्रकरणी पुणे सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. केंद्रीय कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगानुसार महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. सूत्रांनी अशी माहिती दिली पण केंद्र सरकारकडून या निर्णयाची अजूनही अधिकृत घोषणा केलेली नाही. काही महिन्यांपासून सुरू असलेल्या अंदाजांना बाजूला सारत 4% महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यात सीएनजी 6 रुपयांनी महागलाय. पुण्यात 1 किलो सीएनजी मागे 91 रुपये मोजावे लागतील तर पेट्रोल आणि डिझेलमध्येही प्रत्येकी 8 पैशांची वाढ झाली आहे. आजपासून पुण्यात पेट्रोल 106 रुपये तर डिझेल 92 रुपयांना मिळणार आहे. त्यामुळे पुणेकरांचा प्रवास आणखी महागणार आहे. आता बातम्या आहेत पावसाबाबतच्या. मुंबई आणि उपनगरात पावसानं हजेरी लावली आहे. मुंबई आणि परिसरात पहाटे जोरदार पाऊस झाल्यानं अंधेरीच्या सबवेमध्ये पाणी साचलं. या पाण्यातून मार्ग काढताना वाहन चालकांची कसरत सुरू होती. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय तर कुरनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यानं धरणाचे 3 दरवाजे उघडलेत. पाणी सोडल्यामुळे मोटाळा ते कुरनूर गावादरम्यान असणाऱ्या पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि महिलांना कमरे एवढ्या पाण्यातून जीव मुठीत धरून वाट काढावी लागते.
छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणाचे सर्व 18 दरवाजे बंद करण्याचा निर्णय घेतलाय. धरणात सध्या आवक 4133 क्युसेक इतकी आहे, तर धरणाचा पाणीसाठा 89% गेलाय. या परिस्थितीत धरणातून विसर्ग करण्याची गरज नाही, त्यामुळे दरवाजे बंद केलेत. पुणे सातारच्या डोंगर रांगांवर बसलेल्या मांढरदेवी काळूबाई मंदिरावर धुक्याची चादर पसरली. मंदिर परिसरात उतरत असलेले ढग आणि त्यामुळे धुक्यानं वेढलेलं मंदिर परिसरातील दृश्य आणखीनच मनमोहक आहे. तसंच आंबाडे घाटही दाट धुक्यात हरवलाय, त्यामुळे या ठिकाणी येण्यासाठी घाटावर आलेल्यांना धुक्यातून वाहन चालकांना मार्ग काढावा लागतोय. पुन्हा पुढच्या बातम्या पाहूयात झटपट. देशात मंकीपॉक्सचा धोका वाढू लागलाय. देशातील मंकीपॉक्सच्या रुग्णांची संख्या 9 पोहोचली. नायजेरियातून दिल्लीत आलेल्या एका महिलेला मंकीपॉक्सची लागण झाली आहे, त्यामुळे दिल्लीतील मंकीपॉक्सच्या रुग्णांची संख्या 4 गेली आहे. राज्यात बूस्टर डोसला मिळणारा प्रतिसाद ओसरू लागलाय. जुलैपासून राज्यात 18 ते 59 वयोगटासाठी मोफत बूस्टर डोस मोहीम सुरू केली. या मोहिमेला सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळाला, मात्र कोरोनाची साथ ओसरू लागल्यानं बूस्टर डोसकडेही नागरिकांनी पाठ फिरवली. सप्टेंबरपर्यंतच नागरिकांना मोफत बूस्टर डोस मिळणार आहे. वातावरणात होणाऱ्या बदलामुळे पुण्यातील भोर तालुक्यात साथीचे आजार बळावत आहेत, त्यामुळे मोठ्यांपासून लहान मुलांना सुद्धा सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, पोटदुखी या आजारांचा प्रादुर्भाव वाढतोय. सरकारी दवाखान्यांबरोबर छोट्या खासगी दवाखान्यात सुद्धा रुग्णांच्या संख्येतही दुपटीनं वाढ झाली. सध्या टिक फिवरनं श्वान देखील आजारी पडत आहेत. अनेक जण आपल्या पाळीव कुत्र्यांना फिरायला घेऊन जातात, त्यामुळे अनेक कुत्रे एकमेकांच्या संपर्कात आल्यानं टिक श्वानांमध्ये ट्रान्सफर होतोय आणि इन्फेक्शन वाढते. त्यांना ताप येणं, काहीही खाल्ल्यानं जाणं, मागच्या पायातील ताकद कमी होणं अशी लक्षणं आढळत आहेत. अमरावतीच्या मेळघाटमध्ये आठवडी बाजार आटपून येत असताना पिकअप वाहनाचा भीषण अपघात झालाय. या अपघातात 4 व्यावसायिक ठार झाले, तर 10 जण गंभीर जखमी झालेत. जखमींवर धारणे उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सांगली जिल्ह्यातल्या माणिकनाळ इथे डाळिंब बागेत गांजा लागवड होत होती. महासिद्ध लक्ष्मण बगली यांच्या शेतात छापा टाकून 133 किलो वजनाचा ओला गांजा जप्त केलाय. या गांजाची किंमत 13,40,000 रुपये इतकी. या प्रकरणी महासिद्ध बगलीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बगली फरार आहे, त्याचा शोध सुरू आहे. पिंपरीत दोघे जण एकत्र दारू पित असताना एकाच्या हातून दारूचा ग्लास सांडला, त्यामुळे त्याला काठीनं आणि दारूच्या बाटलीनं डोक्यावर मारलं. यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह कचऱ्याच्या गाडीत टाकून एका रस्त्याच्या बाजूला टाकला. या प्रकरणातील दोघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली. जालन्यात घरगुती वादातून सासूनं सुनेला मारहाण केली. अंबड तालुक्यातल्या लोणार भायगाव इथली ही घटना. कोमल माने असं मारहाण झालेल्या सुनेचं नाव, शिलाबाई माने असं मारहाण करणाऱ्या सासूचं नाव. या प्रकरणी सुनेनं सासूविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी मारहाण करणाऱ्या सासूविरोधात गुन्हा दाखल केलाय. पुण्यात पिस्तूल बाळगणाऱ्या गुंडाला गणेशपेठ परिसरातून अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचं पिस्तूल आणि 2 काडतूसं जप्त केलीत. ऋषिकेश शिंदे असं आरोपीचं नाव आहे. त्याच्या विरोधात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गंभीर 9 गुन्हे दाखल आहेत. परभणीत 2 महिलांनी सराफ दुकानात सोन्याची चोरी केली. त्यांनी 6 लाखांहून अधिक किमतीचे सोन्याचे नेकलेस लंपास केले. वस्तू लॉकरमध्ये ठेवत असताना एक सोन्याचा नेकलेस कमी असल्याचं दुकानदाराच्या लक्षात आलं. दुकानातले सीसीटीव्हीत पाहणी केली असता 2 महिलांनी चोरी केल्याचं उघड झालंय. नॅशनल हेराल्डशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं काल यंग इंडियाचं कार्यालय सील केलं. नवी दिल्लीतल्या नॅशनल हेराल्डच्या इमारतीतलं हे कार्यालय आहे. पुरावे सुरक्षित ठेवण्यासाठी हे कार्यालय सील केल्याचं ईडीच्या सूत्रांनी सांगितलंय. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधल्या बैरागड भागात आर्थिक गुन्हे शाखेनं एका लिपिकाच्या घरी छापा टाकला. या छापेमारीत हाती लागलेली रोकड पाहून अधिकारीही चकित झालेत. या कारवाईत आर्थिक गुन्हे शाखेनं आतापर्यंत 85 लाखांची रोकड आणि सोनं चांदी जप्त केले. सातपुडा भवनमधील वैद्यकीय शिक्षण विभागात कार्यरत असलेले वरिष्ठ लिपिक हिरो केसवानी यांच्या बेहिशेबी मालमत्ता सापडली आहे. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केलाय. श्रीनगरच्या अलोची बागमध्ये हा हल्ला केलाय. पोलिसांनीही दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. पोलिसांच्या गोळीबारानंतर दहशतवादी पळून गेले. टीआरएफ या दहशतवादी संघटनेनं हा हल्ला केलाय.
अमेरिकेनं अल कायदा या दहशतवादी संघटनेचा मोरक्या अल जवाहिरीचा खात्मा केल्यानंतर देशभरात पोलिसांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. देशभरातील मोठ्या शहरातल्या पोलीस यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सूचना अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी दिल्या आहेत. मुंबई पोलीसही अलर्ट मोडवर आहेत. विदेशी नागरिक ज्या कंपनीत कामाला आहेत त्या कंपन्यांची सुरक्षा व्यवस्था वाढवली, तसंच कुणी संशयित आढळल्यास त्याची चौकशी केली जाते. बार्बाडोसचा पराभव करून भारतानं उपांत्य फेरीत धडक मारली. कॉमनवेल्थमध्ये भारत विरुद्ध बार्बाडोस महिला T20 सामना झाला. साखळी फेरीतील हा शेवटचा सामना इंग्लंडमधल्या एस्बेस्टन क्रिकेट स्टेडियमवर खेळवला गेला. बार्बाडोसचा 100 धावांनी पराभव करून भारतानं उपांत्य फेरीत धडक मारली. मेक्सिकोत झालेल्या युथ एशियन स्पर्धेत मनमाडच्या आकांक्षा व्यवहारेनं कांस्य पदक पटकावलं. मनमाडकरांनी मिरवणूक काढून आनंद व्यक्त केला. फटाक्यांची आतषबाजी करत एकात्मता चौकातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी अनेकांनी आकांक्षाचं पुष्पहार आणि शाल देऊन अभिनंदन केलं. पुण्यात भोर कबड्डी लीग स्पर्धेचं आयोजन केलं. यावेळी कबड्डी पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली. ग्रामीण भागातील खेळाडूंना मॅटवरच्या कबड्डीची सवय लागावी आणि सराव व्हावा यासाठी हे सामने भरवले. श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर परिसरात असणाऱ्या श्री चोपडाई देवीची श्रावणषष्ठी यात्रा काल सुरू झाली. आज सकाळी या यात्रेची सांगता होती. गेली 2 वर्ष कोरोनामुळे यात्रा पूर्ण क्षमतेनं होऊ शकली नव्हती. यावर्षी डोंगरावर मोठ्या उत्साहात यात्रा संपन्न होती. सातारातल्या खंडाळा तालुक्यात सुखेड आणि बोरी या 2 गावात नागपंचमीनिमित्त अनोखी प्रथा अनेक वर्षांपासून जपली जाते. या दोन्ही गावातील महिला गावाच्या वेशीवर ओढ्यावर येतात आणि एकमेकींना शिव्या देतात. यावेळी वाद्यही वाजवली जातात. फार पूर्वी ओढ्यावर 2 गावातल्या महिलांमध्ये झालेल्या भांडणात महिलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ही प्रथा सुरू झाली. यंदा भारतीय स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळानं फॅब्रिक ऑफ युनिटी या उपक्रमांतर्गत 75 फुटांचं अखंड कापड विणलंय. हे ऐक्याचं अखंड कापड विणण्यात 1400 पेक्षा जास्त सामान्य नागपूरकरांनी हातभार लावलाय. यात शालेय विद्यार्थी आणि गृहिणींनीही हातमागावर कापड विणण्याचा अनुभव घेतला. बातमी रायगड मधून. श्रीवर्धन मधल्या जनसेवा नागरी पतसंस्थेतल्या कोट्यवधी रुपयांचा घोटाळा प्रकरणी माजी नगराध्यक्षासह नरेंद्र भुसाणेसह एकूण 8 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. भुसाणे हे पतसंस्थेत व्यवस्थापक म्हणून काम करायचे. या पतसंस्थेत श्रीवर्धन मधल्या सामान्य नागरिकांनी आपल्या ठेवी ठेवल्या होत्या, पण यातील सुमारे 4 कोटीहून अधिक रकमेचा अपहार केल्याचं समोर आलंय. ऑडिटर मकरंद दरवडे यांनी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली. त्यानंतर माजी नगराध्यक्ष नरेंद्र भुसाणेंसह 8 जणांवर गुन्हा दाखल केलाय. पतसंस्थेत कोट्यवधींचा घोटाळा प्रकरणी माजी नगराध्यक्षाला अटक करण्यात आलेली आहे. श्रीवर्धन मधल्या जनसेवा नागरी पतसंस्थेमध्ये 4 कोटींचा घोटाळा झाला असण्याची शक्यता. नागरिकांच्या पैशातून 4 कोटीहून अधिकचा हा अपहार करण्यात आलाय. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24 तास.